आजचा माझा ट्रॅव्हल ब्लॉग अशा जागेचा आहे ज्याचं नाव बाथ आहे. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? माझं नाव पूर्वा आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आता बाथ म्हणजे आंघोळ. जेव्हा मी पहिल्यांदा या जागेचे नाव ऐकले तेव्हा मी विचार करत राहिले की याचं नाव असं का आहे बाथ. चला मग माझ्यासोबत आपण बाथ सिटी आणि त्याच्या आजूबाजूच्या प्लेसेसची अधिक माहिती आणि काही मजेदार गोष्टी जाणून घेऊया. आमचा पहिला दिवस सुरू झाला ट्रेन जर्नीने. सो लंडन पासून आम्ही ट्रेन पकडून ब्रॅडफोर्ड ऑन एव्हन या सिटीमध्ये पोहोचलो आणि आम्ही बुक केलेलं एअरबीएनबी विन्सली या टाउनमध्ये. एअरबीएनबी तुम्हाला एकदम असं होमली फील देतं, असं वाटतं की आपण घरातच आहोत. तिकडे किचन असतं, पूर्ण घर तुमच्यासाठी असतं. सो लिव्हिंग रूम असतं, बेडरूम असतं, किचन असतं, सगळे अमेनिटीज असतात. सो आम्ही हॉटेल्सपेक्षा एअरबीएनबी प्रेफर करतो. 4 PM नंतर चेक इन होतं. आम्ही तिकडे गेलो आणि तिकडे आम्हाला ग्रीट करायला आले तिकडचे ओनर. आजी म्हणजे ओल्ड लेडी होती आणि त्यांनी आमच्यासाठी मस्त असे शॉर्टब्रेड्स ठेवलेले. शॉर्टब्रेड्स म्हणजे असं इट्स लाईक अ नानकटाई. सो आम्हाला खूप छान वाटलं, खूप वॉर्म फिलिंग आली तिथे आल्यावरती. सो डे वनला आम्ही डिसाईड केलं की आपण आजूबाजूच्याच एरिया एक्सप्लोर करू. सो आम्ही आजूबाजूच्या एरियामध्ये जस्ट असं स्ट्रोल घेत घेत गेलो आणि इतकं छान होती ती जागा, इतकी पीसफुल जागा होती. अशी रेसिडेन्शियल जागा होती, तिथे खूप सारे असे छान घरं होते आणि मस्त ग्रास होतं, ओपन स्काय होतं आणि शांतता होती. सो खूप छान वाटलं आम्हाला वॉक घेऊन सुद्धा तिथे. येता येता मी मार्शफील्डचं आईस्क्रीम पण घेतलं एका दुकानातून. मार्शफील्डचं आईस्क्रीम खूप छान लागतं आणि मी सांगेन की हे आईस्क्रीम असं कमर्शियल ठिकाणी म्हणजे असं लंडनमध्ये शॉप्समध्ये वगैरे नाही मिळत. अशा छोट्या टाउन्समध्ये जाऊन गेल्यावरतीच हे आईस्क्रीम मिळतं. आणि मग नंतर आम्ही घरी आलो आणि रात्री डिनर कुक केला. सो डिनरमध्ये होता ओर्झो पास्ता आणि ब्रेड. मला पर्सनली पास्ता खूप आवडतो. असा आमचा झाला डे वन कम्प्लीट. डे टू सुरू झाला आणि आम्ही जिथे राहत होतो ज्या एअरबीएनबीमध्ये तिथे त्यांनी असे मॅप्स ठेवलेले आणि त्या मॅप्समध्ये आजूबाजूला कुठले स्पॉट्स आहेत जे आपण व्हिजिट करू शकतो त्याचं त्यांनी मेन्शन केलेलं. आम्ही विचार केला की आता डे टूला आपण हे टाउन पण एक्सप्लोअर करू विन्सली, इथे बघूया काय काय गोष्टी आहेत. मिक्स व्हेजीज फ्राईड किनवा अशी डिश बनवलेली, ती कॅरी केली आमच्यासोबत आणि आम्ही वॉक करत निघालो. आम्हाला दोघांना पण, मी आणि माझ्या हजबंड, आम्ही दोघं पण असं वॉक ट्रेकिंग खूप एन्जॉय करतो आणि आम्हाला दोघांना पण असं नेचरमध्ये जायला, तिथे वॉक घ्यायला, तिकडचं फ्रेश एअर आणि बर्ड्सचा आवाज आणि असं ग्रीनरी एक्सपिरियन्स करायला खूप जास्त आवडतं. आणि मग मध्ये असा थोडा ब्रेक घेतला, थोडे रील्स वगैरे बनवायला. इतका छान ठिकाणी आलोय तर रील्स तर बनले पाहिजेत ना. आणि आता आम्ही फर्स्ट स्पॉट वरती पोहोचलो. या स्पॉटचं नाव आहे केनेट अँड एवॉन कॅनल. सो हा जो कॅनल आहे हा 87 miles म्हणजेच 140 km लॉंग आहे, जो वेगवेगळ्या सिटीज मधून पास होतो. आणि इथे आम्ही जातो गेलो तर बघितलं की इथे लोक मस्त काय काय वॉक करत होते, काय काय लोक त्यांच्या पेट्सना घेऊन आलेले, त्यांच्या डॉग्सना घेऊन आलेले वॉक करायला. बरेच लोक त्यांच्या फॅमिलीज बरोबर होते कारण की
हा जो टाईम होता हा ईस्टरचा होता. सो इथे ईस्टरचे हॉलिडेज असतात एप्रिलमध्ये, तेव्हा युजली लोक त्यांच्या फॅमिलीज बरोबर भेटतात. आपण जसं दिवाळीमध्ये वगैरे कसं मिंगल करतो, आपल्या फॅमिलीजना भेटतो, सेलिब्रेट करतो, तसं इथे ईस्टरचा मोठा सण असतो. काय काय लोक इथे बसून जस्ट बुक वाचत होते. सो वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने एन्जॉय करत होते. आणि इथून अशी मस्त रिव्हर मधून बोट पण जात होती. खूप छान वाटलं आम्हाला हे दृश्य बघून. या स्पॉट वरनं आम्ही निघालो, परत चालत चालत पुढे आलो आणि हा ब्रिज आम्हाला दिसला, आयफोर्ड मॅनर ब्रिज. सो हा ब्रिज आहे स्टोन आर्चने बनलेला आणि इतका सुंदर ब्रिज आहे हा. तर हे जे ठिकाण आहे ना, हे मोस्टली फेमस आहे असं फोटोज वगैरे काढायला. लोक इथे युजली येतात, फोटोज वगैरे काढतात. सो आम्ही पण तेच केलं. हे दोन स्पॉट्स कवर केल्यानंतर आम्ही खूप खूप चाललो, भरपूर मोठा वॉक करत 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 आम्ही मग आमच्या एअरबीएनबी वरती येत होतो. तर हे वॉक करायला खूप छान वाटलं, पण आम्ही खूप टायर्ड झालो जोपर्यंत इव्हनिंग झाली. मग इव्हनिंगला आम्हाला दोघांना पण काही एनर्जी नव्हती कुकिंगची. सो त्या रात्री आम्ही ऑर्डर केलं बाहेरून एका इंडियन रेस्टॉरंटमधून. मग असं करत करत आमचा डे 2 पण कम्प्लीट झाला. डे 3 सुरू झाला आणि आम्ही जिथे राहत होतो विन्सले टाउनच्या एअरबीएनबीमध्ये, तिथून खूप चांगली कनेक्टिव्हिटी होती बसने बाथ या सिटीमध्ये जायला. सो आम्ही बस पकडली आणि आम्ही बाथ सिटीमध्ये पोहोचू. सो आताचा जो स्पॉट आहे त्याला बोलतात पल्टनी ब्रिज. आणि ही जी रिव्हर आहे ती रिव्हर एवॉन आहे. सो हा जो ब्रिज आहे हा म्हणजे असा बघण्यासारखा आहे. सर्व लोक इथे येतात तेव्हा हा मेन स्पॉट, वन ऑफ द मेन स्पॉट्स आहे इकडे बघण्यासारखा. आणि या रिव्हरमध्ये तुम्हाला जे स्टेप्ससारखं दिसतंय असं पाणी, स्टेअर्ससारखं दिसतं आहे, तर ते वियर आहे. वियर म्हणजे असं आपलं धरण कसं असतं त्या टाईपचं. सो दॅट इज बेसिकली वॉटरचा फ्लो असतो तो कंट्रोल करण्यासाठी, आणि खूप पूर वगैरे नाही आला पाहिजे. सो ते पूर वगैरे रोखण्यासाठी बनवलं जातं. या ब्रिजचं असं एक खासियत आहे की हा खूप कमी ब्रिजेसपैकी आहे ज्याच्यावरती शॉपिंग करायला पण शॉप्स वगैरे आहेत, शॉपिंग सेंटर्स वगैरे बांधले आहेत. सो या शॉप्समध्ये खूप छान छान सुवेनियर्स होते, पोस्ट कार्ड्स होते बाथचे. आणि आता पुढे जाऊन आलं बाथ ॲबी. सो हे बाथ ॲबी आहे, हे चर्च आहे आणि ह्याचं पण आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. म्हणजे आम्हाला या चर्चच्या आत नाही जायला मिळालं, कारण की इथे चर्चचे प्रेयर्स, चर्च मास सुरू होता त्यांचं स्पेसिफिक टाईम, आणि सॅडली आम्हाला वेळ खूप कमी होता. त्याच्यामुळे आम्ही विचार केला परत जेव्हा बाथमध्ये येऊ तेव्हा हा चर्च पण आतून बघू. तुम्ही बाथमध्ये आलात तर मिस नका करू हे वाला स्पॉट. आम्ही परेड गार्डन्स मध्ये थांबलेलो. म्हणजे आम्ही तिकीट घेतलेलं, आता
पुढे जे मी सांगणार आहे रोमन बाथ्स आपला इम्पॉर्टंट टॉपिक आजचा, पण त्याचं जे तिकीट घेतलेलं त्याचं टायमिंग होतं, सो तोपर्यंत थोडा टाईम स्पेंड करायला आम्ही परेड गार्डन्समध्ये राहिलेलो. आता हे गार्डन्स म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं, पण इतके सुंदर होते. आणि एप्रिलचा महिना होता, सो चेरी ब्लॉसम्सचा सीझन होता, इतकं ब्युटिफुल वाटत होतं ते, म्हणजे एकदम असं मूवीजमध्ये वगैरे दाखवतात ना तसं. सो मी तर बोलले माझ्या हजबंडला की प्लीज प्लीज माझा असा मस्त सिनेमॅटिक व्हिडिओ काढ याच्यामध्ये, मस्त वाटला. आणि तिथे माझ्या हजबंडने मस्त एक असा मफिन पण घेतलेला, इतका टेस्टी होता तो मफिन की माझा हजबंड परत तिकडे जाऊन त्यांनी सांगितलं त्या पर्सनला की म्हणजे खूप छान मफिन होता, खूप आवडला म्हणून. चला आता येऊया या व्लॉगच्या मेन हायलाइटवर, मेन मुद्द्यावरती, रोमन बाथ्स. मी बोलत होते की या सिटीला बाथ असं नाव का आहे. या सिटीला बाथ नाव हे जे रोमन लोकांनी इथे रोमन बाथ्स बांधले आहेत त्याच्यामुळे त्यांनी नाव ठेवलं आहे. आता हे जे रोमन बाथ्स आहेत त्याच्यामध्ये तीन नॅचरली अकरिंग हॉट स्प्रिंग्ज होते. हॉट स्प्रिंग्ज म्हणजे पाण्याचे झरे जे जमिनीतून येतात, आणि हे नॅचरली अकरिंग होते. आणि ह्याचं टेम्परेचर अराउंड 46 डिग्री सेल्शियस पर्यंत जातं, म्हणजे खूप खूप गरम पाणी असं. तर ही म्हणजे जागा त्यांनी डिस्कवर केली असेल आणि त्याच्या अवतीभोवती त्यांनी मस्त रोमन बाथ्स बांधले आहे. अशी जागा जिथे लोक येतील, सोशलाइज होतील, गप्पा करतील एक दुसऱ्याशी आणि रिलॅक्स पण करतील. तिकडे स्पाज होते, तिथे मस्त गरम आणि थंड असे ट्रीटमेंट्स होते, मसाज ट्रीटमेंट्स वगैरे, स्विमिंग पूल्स होते त्याच्यामध्ये, तिकडे चेंजिंग रूम्स होते, टॉयलेट्स होते, खूप ॲडव्हान्स्ड त्यांनी हे बांधलेलं. आणि तिकडे त्यांनी असे मूवीज वगैरे पण लावलेले ज्याच्यामध्ये म्हणजे ते एनॅक्ट केलेले मूवीज की त्या टाईमला कसं असू शकतं. तर ते लोक स्पोर्ट्सला पण खूप एनकरेजमेंट द्यायचे, फिटनेसला खूप एनकरेजमेंट द्यायचे. रोमन बाथच्या बाजूला सुलिस मिनर्वा नावाच्या गॉडेसची किंवा देवीची अशी सुवर्ण मूर्ती होती. ॲक्च्युली ती ब्रॉन्झची होती आणि त्याला सोन्याचं कोटिंग असं होतं. आता ते मंदिर नष्ट झालं आहे आणि पण ह्याचं कारण अजून कोणाला माहिती नाही, कारण की खूप आधीची गोष्ट होती, तेव्हा काही डॉक्युमेंटेशन किंवा काही नव्हतं. पण तरी पण या देवीचे फक्त चेहरा, फक्त डोकं त्यांना सापडलंय जे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये. ते रोमन बाथ्समध्ये एक अशी जागा होती जिथे लोक म्हणजे आपण जसं विशिंग वेलमध्ये कशी कॉइन्स वगैरे टाकतो आणि विश करतो की देवा मला हे दे, मला ते दे, किंवा आपण नॉर्मली देवाकडे पण विश करतो, आपण मंदिरात जातो, डोनेशन देतो. इकडे तसं लोक त्या टाईममध्ये असे दागिने वगैरे अर्पण करायचे, गोल्ड, बाकी असे ज्यूल्स वगैरे. तर जेव्हा म्हणजे या जागेला डिस्कवर केलं लोकांनी तेव्हा बघितलं की असे खूप सारी ज्वेलरी वगैरे तिथे जस्ट होती तिकडच्या एका पॉन्डमध्ये. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी वाटली, जे ते मंदिराचा एंट्रन्स होता त्याचा जो डोर होता ना, तिकडे एक असा चेहरा होता, तो तुम्ही बघू शकता. त्याचे बरेचसे पीसेस मिसिंग आहेत, पण जे पीसेस अवेलेबल आहेत ते त्यांनी मिळवून असं रिक्रिएट केलं आहे. गॉर्गन मेडुसा नावाचा एक क्रीचर होता का काय होता, पण त्याचे जे केस होते ते स्नेकचे होते, आणि जर त्या स्नेक्सकडे आपण बघू तर आपण दगड बनून जाऊ. सो ते बोलतात की कदाचित हे गॉर्गन मेड्युसाचंच रूप होतं का व्हॉट एव्हर माहिती नाही, बट बोलतात की मेड्युसा जी आहे ना ती ॲक्च्युली फिमेल आहे, बट हा जो तुम्ही फेस बघाल ह्याला मिशी आहे. सो ते कन्फ्युजन आहे की नक्की ते आहे की नाही. जेव्हा हे रोमन बाथचं आमचं टूर एंड झालं ना, तेव्हा त्यांनी तिथे असं हे ठेवलेलं, पाणी ठेवलेलं की ते पाणी म्हणजे जे रोमन बाथमधलं पाणी होतं ते तुम्ही टेस्ट करू शकता. इट इज लाईक आपण तांब्याच्या भांड्यामध्ये कसं पाणी ठेवतो आणि ते थोडंसं असं वेगळं लागतं, असं थोडं मेटॅलिक थोडंफार, तर तशी टेस्ट होती आणि गरम होतं. सो आम्हाला दोघांना तर चांगलं वाटलं ते पाणी पिऊन. रोमन बाथ बघून झाले, खूप मजा आली, खूप तिथे टाइम स्पेंड केला आणि खूप शिकायला पण मिळालं, खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही असं वॉक घेत होतो बाथ सिटीमध्ये, ते आर्किटेक्चर बघत बघत आम्ही चाललो, तिकडचे रोड्स,
तिकडचे बिल्डिंग्स, तिकडची घरं खूप 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 सुंदर होते. आणि असं चालत चालत आम्ही आलो रॉयल क्रेसेंट या ठिकाणी. आता रॉयल क्रेसेंट ॲज इन चंद्रकोर. सो हे तुम्ही टाउन हाऊसेस बघाल ना, ते असे हाफ सर्कलमध्ये आहेत, क्रेसेंटच्या आकारामध्ये. सो हे पण असा मेन स्पॉट आहे इकडचा, जो आम्हाला बघून खूप छान वाटला. मग आमचा शेवटचा स्पॉट आला रॉयल विक्टोरिया पार्क. सो हे जे रॉयल विक्टोरिया पार्क आहे, हे क्वीन विक्टोरियाने क्वीन होण्याच्या आधी, सो 1830 जेव्हा त्या प्रिन्सेस होत्या, तेव्हा हा पार्क ओपन केलेला. हा पार्क खूप सुंदर होता. सो आम्हाला खूप छान वाटलं तिथे, म्हणजे असं आमची जर्नी एंड करायला असं पीसफुल, थोडं तिथे बसलेलो, रिलॅक्स केलं, मस्त गप्पा वगैरे करत होतो. त्या पार्कमध्ये मस्त असे स्क्विरल्स वगैरे होते, खूप सारे लोक, खूप छोटी छोटी मुलं खेळत वगैरे होती, तिथे आईस्क्रीम होते. सो असं पिकनिक करायला खूप छान वाटलं आम्हाला त्या पार्कमध्ये. सो बात या सिटीमध्ये खूप सारे मूवीज, हॉलिवूड, बॉलिवूड आणि इकडचे इंग्लिश, ब्रिटिश मूवीज वगैरे पण किंवा टी व्ही शोज पण खूप शूट होतात. चीनी कम मूवीमध्ये एक सॉन्ग आहे जाने दोना, ते बघाल ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला बाथचं परिसर आणि ॲबी हॉटेल दिसेल. बात खरोखरच खूप छान सिटी आहे इकडे, म्हणजे अशा खूप साऱ्या स्टोरीज आहेत, हिस्ट्री आहे, त्यांची संस्कृती आहे, त्यांचं आर्किटेक्चर आहे, ते असं बघण्यासारखं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. आय होप तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि तुमचे काही थॉट्स असतील ह्याच्याबद्दल काही सुद्धा, तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी माझ्या चॅनलवरती रेसिपीज, ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि इतर काही लाईफस्टाईल ब्लॉग्स किंवा टिप्स असे शेअर करत असते. मी माझी लेटेस्ट रेसिपी लिंक केलेली आहे, आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर. परत भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही नवीन आयडियाज घेऊन. तोपर्यंत तुम्ही खुश रहा अँड हॅव अ ब्लिसफुल लाईफ. थँक्यू, बाय.